राम राम मंडळी, नमस्कार मित्र हो, मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो आहे विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण शिकणार आहे म्हणजे की तालिबानमध्ये, तालिबानचं जे संकट आलेलं आहे अफगाणिस्तानमध्ये आणि एकूणच त्या संकटाचा इतिहास, अमेरिका, भारत आणि एकूणच अफगाणिस्तानच्या आजूबाजूचा अख्खा प्रदेश. म्हणूनच आजचं नाव आहे म्हणजे की तालिबानी संकट प्रादेशिक की वैश्विक का अजून कितीतरी भलतंच आहे म्हणजे. चला जरा पुढे जाऊयात, समजून घेऊ. सो हे आहेत अशरफ घनी साहेब, हे तेच घनी आहेत जे आपल्या लोकांना सोडून पळून गेले आहेत म्हणजे. सो अशा व्यक्तींविषयी किती सन्मान आणि आदर ठेवावा आपण पुढे आपण बघू शकतो. ह्यांनी आहे आपले यश जयशंकर, भारताचे परराष्ट्र मंत्री. चला जरा पुढे जाऊ. थोडंसं जनरली आपलं नेहमी एक जरा पॅटर्न असतो की आपण जरा बेसिकपासून शिकतो, मग जरा बेसिकपासून शिकून घेऊ. म्हणून मग काय करूयात, जनरली आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की नेमका अफगाणिस्तान नेमका आहे कुठं, इंडिया कुठं आहे आणि कनेक्शन भारताचं काय आहे त्याच्यासोबत. नंतर पुढे पुढे जाऊ म्हणजे आपण. बघा, हा आहे आपला अफगाणिस्तान, दिसतं का तुम्हाला इथे? बघा मी जरा इथं तुम्हाला हे खुनगिन करतो त्याची. ओके, त्यानंतर आपण पाहतो आजूबाजूला कुठलं आहे, पाकिस्तान, दिसतं आहे पाकिस्तान. पाकिस्तान चीनची बाउंड्री लागलेली आहे, वरती तजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे. सो जर तुम्हाला मी पहिला प्रश्न असा टाकला किंवा इराणची जी सीमा आहे ती खालीलपैकी कोणत्या देशांना लागलेली आहे, तर इंडिया आहे का? डेफिनेटली इंडिया आहे असं म्हणायचं. कारण जरी हा जो भाग आहे ज्याला तुम्ही असं म्हणा की थोडंसं पोपटी कलरचा रंग जो आहे, जरी हा पाकव्याप्त काश्मीर आहे, पण काय म्हणतो आपण की आजही या भागावर काय म्हणतो, हा भारताचा भाग आहे असं म्हणतोय ना म्हणजे आपण, डेफिनेटली नक्कीच म्हणतोय म्हणजे. म्हणून मग जर हा भारताचाच भाग आहे आणि भारताची ओरिजिनल सीमा एवढी आहे असं आपण म्हणतो, हालांकी तसं नाही म्हणजे ते आजच्या क्षणाला हा भाग पाकिस्तान व्यापलेला आहे. म्हणून जर आपण म्हणतो की हा भाग आमचा आहे, म्हणून आपण काय म्हणतो की डिरेक्टली इंडियाची सीमा नॉर्दर्न साईडला कुठे लागलेली आहे, तर तुमच्या अफगाणिस्तानला लागलेली आहे. म्हणून भारताची सीमा लागलेली आहे अफगाणिस्तानला असं लिहायचं, बोलायचं, उत्तरात MCQ आलं तर टिक करायचं. ॲक्च्युअलमध्ये नाही आहे म्हणजे ती, जर तिथं आलं की ॲक्च्युअली लागलेली आहे का तुम्ही सांगा, तर मग तुम्हाला विचार करतील, पण तसं करायचं नाही. कारण भारताचा ओरिजिनल मॅप जो आहे तो हा आहे म्हणजे, जो आपण नेहमी काढतो म्हणजे, बरोबर की नाही म्हणजे, हा पाकिस्तानचा मॅप आहे. मात्र आपल्या अभ्यासासाठी मी तुम्हाला दाखवला हा आहे अफगाणिस्तान आणि बाकी इराण वगैरे देश. सो पहिला तुमचा प्रश्न की कोणकोणत्या देशांची सीमा लागलेली आहे, तर पहिलं म्हणायचं इराण लागलेली आहे, दुसरं तुर्कमेनिस्तान, तिसरं उझबेकिस्तान, चौथं तजिकिस्तान, पाचवं चीन, सहावं भारत आणि सातवा पाकिस्तान. हे ऑलमोस्ट 7 देश लागलेले आहेत. लँडलॉक कंट्री आहे म्हणजेच अफगाणिस्तानची सीमा खालीलपैकी किंवा उर्वरित कोणत्याही समुद्राशी डिरेक्टली लागत नाही म्हणजे, त्याला आपण लँडलॉक कंट्री असं म्हणतोय. ठीक आहे, सो चला मी तुम्हाला बेसिक अफगाणिस्तान कुठं आहे, देश कुठले आहेत आणि नंतर तिची राजधानी काबूल, हा कंदहार, हा हेरात आणि अटकेपार झेंडे म्हणतो ना आपण कधीतरी भविष्यात, किंवा जनरली आपण वाचतो बघा मराठ्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये, तो हाच तो पट्टा आहे भारत आणि म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या यांच्या मधला. म्हणजे अटक हे एक ठिकाण आहे पाकिस्तानात वाटतं आजच्या दिवशी. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात, समजून घेऊ म्हणजे. ओके, बघा आता म्हणजे इंडिया आपण का म्हणतो की भारतासाठी अफगाणिस्तान बरोबर कामाचं आहे आणि आपण ते बघणार आहे म्हणजे पुढे टप्प्याटप्प्यानं. मात्र आता तुम्हाला या मॅपमध्ये सरळ दिसेल की बाउंड्री इथे लागलेली दिसते. हा आहे आपला अफगाणिस्तान, बरोबर इंडिया डिरेक्टली आपण असं जाऊ शकतो, हे जे वाघा अटारी बॉर्डर आहे आपली, इथे इथनं आपण देऊ शकतो जाऊ शकतो. मात्र पाकिस्तान नेहमीच जरा म्हणजे म्हणतो ना आपण की आर्मुडा धोरण वापरतो, त्याच्यामुळे जर आपल्याला डिरेक्टली अफगाणिस्तानचा जर ॲक्सेस घ्यायचा होता किंवा घ्यायचा असता किंवा आहे, तर आपल्याला काय काय करावं लागतं, मुंबईतनं बसा एखाद्या जहाजात, जहाजांना इथपर्यंत हे चाबहार बंदर जे भारतानंच बांधलेलं आहे, इथून उतरले की इथून रस्ते मार्ग किंवा रेल्वे मार्गानं जा कुठलं या इराणमधून बाउंड्रीपर्यंत अफगाणिस्तानच्या, आणि मग इथं बांधलेलं आहे आपण, काय केलेलं आहे आपण, तर इथं बांधलेलं आहे आपण झारंज देलाराम हायवे, जो कुठला आहे तो
त्या हायवेवर उतरा आणि मग असा हा जो पट्टा आहे जी पाच महत्त्वाची शहरं जोडली गेलेली आहेत त्याला काहीतरी डायमंड हायवे असं काहीतरी म्हणतात वाटते, त्यात काबुल आणि बाकी सगळे आहे, तर मग तुम्ही इथं ॲक्सेस घेऊ शकता अफगाणिस्तानचा. ठीक आहे, या अनुषंगानं गरजेचा किंवा आपण समजून घेतला, फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की हे चाबहार बंदर भारतानं उभं केलं, हे बाजूचं जे ग्वादार बंदर आहे ते चीननं उभं केलेलं आहे. ओके, कुठं? पाकिस्तानात. आणि या दोघांमधलं जे अंतर आहे ते किती किलोमीटरचं आहे? फक्त 72 किलोमीटरचं अंतर आहे जे तुम्हाला इथे दिसतंय. म्हणजे काय अडचण डेफिनेटली तुम्हाला नसली पाहिजे. आता आज आपण समजून घेणार आहे की नेमकं तालिबानचं संकट काय आणि तालिबानच्या संकटाच्या अनुषंगानं आपल्याला काय तो विचार करायचा आहे. तर ठीक आहे, जरा पुढे आपण जातोय. ओ माय गॉड, काय आहे म्हणजे एक मिनटं थांबा, माफ करा जरा. म्हणजे मला असं वाटतं जरा मी चुकीन जरा काहीतरी युरोपियन फोटो टाकलेला दिसतो आहे मला इथे, किंवा मग अमेरिकेचा फोटो आहे वाटते हा, कारण हा राव ठीक आहे जर टाकलेला आहे तर बोलून घेऊ. म्हणजे आता टाकलेला आहे तर काय कट्ट करता येणार नाही. ठीक आहे, गमतीचा भाग झाला. तर तुमच्या माझ्यासाठी सांगतो की हा 1900 काय तर 1972 काय तर हा अफगाणिस्तान. तुम्ही आजचा अफगाणिस्तान बघितला, फोटो बघितले असतील मागच्या 5-7 दिवसात, कदाचित तुम्ही अफगाणिस्तान म्हणजे थोडंसं जास्त रिसर्चसुद्धा केलं असेल. आजकाल तुम्ही तिथल्या महिलासुद्धा बघितलेल्या असतील की ते जे मुस्लिम महिला जो वेष धारण करतात त्याला बुरखा वगैरे किती म्हणतात वाटते, आणि ते पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण झाकलेलं असलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. हा कुठला फोटो आहे? म्हणजे की ह्या ज्या महिला आहेत जरा मॉडर्न दिसत आहेत, आणि आज आपण ज्या म्हणजे आपण म्हणजे पाश्चिमात्य जगात जसं आपल्याला महिला दिसतात, किंवा बेंगलोर पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जशा महिला राहतात आज तुम्हाला हा दिसतोय फोटो, मग मी तुम्हाला म्हणतो की हा तर 1972 फोटो आहे. मी तुम्हाला असं म्हणतोय बघा, ह्या मुली कुठे शाळा कॉलेज चालल्या असतील, दिलेलं पण आहे इथं काबूल 1970, ह्या दोन महिला कुठेतरी चालल्या, म्हणजे ह्या महिला काहीतरी चर्चा करतात म्हणजे कशातरी विषयी. तुम्ही कपडे बघा, रहानसहानी बघा, हे आहे 1970 मॉडर्न अफगाण, म्हणजे 1970 आधुनिक अफगाण. मग आता तुम्ही असं मला विचारलं पाहिजे की राव जनरली काय असतं की कुठल्याही देशाची प्रगती कशी असते, ट्रॅडिशनल प्रोग्रेस टू मॉडर्न होत असतं, म्हणजे की माणसाचं काय हळूहळू वर जाते. मग इथे जर आपण जर इथे जर मागास असू तर इथे काय असतो, आपण थोडंसं पुढारलेलं असतो, नाही का? म्हणजे बरोबर की नाही? मात्र तुम्हाला वाटत नाही का म्हणजे की 1970 पासून 1970 इथे तुम्ही या आणि तुम्ही इथे या 2021 अफगाणिस्तान पुढारलेल्यापासून तर मागासल्यापर्यंत आलाय का दिसतंय. म्हणजे कारण आज तिथल्या महिलांना शिकता येत नाही, शिकवता येत नाही, बुरखा घालूनच बाहेर पडावं लागतं, नंतर कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात सरळ सरळ त्यांना सहभाग नोंदवता येत नाही, म्हणजे पुरुषांना दाढी ठेवावीच लागते. पुरुष लोक यांना दररोज जो नमाज आहे तो 5 वेळा 2 वेळा जे काय असेल ते त्यांना तो म्हणजे नमाज पढावाच लागतो, म्हणजे अदरवाईज त्यांना कठोर शिक्षा आहे. आणि कठोर म्हणजे काय तर टोकाची शिक्षा, म्हणजे जर तुम्ही एखादा गुन्हा चोरी वगैरे केली तर हात कापून टाक, पाय कापून टाक, अशी तुमची शिक्षा आहे. म्हणजे ज्याला ते आपण काय म्हणतात की शरिया लॉ वगैरे असं काहीतरी म्हणतात. म्हणजे आता मला तुम्ही मला हे सांगा, जगातला कोणताही धर्म घ्या तुम्ही, आजच्या क्षणाला घ्या की आजपासनं 100,000 वर्षापूर्वी घ्या, कोणताही जगाचा धर्म मनुष्याच्या व्यक्तीच्या हिताच्या विरोधी असणार आहे का? म्हणजे मग तो धर्मच नाही. कारण आपण काय म्हणतो धर्म काय आहे, कुठला का धर्म असे ना, एक्स वाय झेड म्हणतो तुम्ही, XYZ तुम्ही कुठले पण धर्म घ्या, म्हणजे कुठलाही धर्म हा व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीचं जगणं अधिक सुकर व्हावं याच्यासाठी बनलेलं आहे. एकूणच काय आहे तर जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारा काय असतो तो धर्म असतो. म्हणजे आणि त्यात तेच असतं, म्हणजे समानता राखा, सगळ्यांना प्रेमानं तुम्ही वागा, तुम्ही चोरी करू नका, हे करू नका, म्हणजे वाईट गोष्टी करू नका, चांगल्या गोष्टी करा, असा हे सांगणारा धर्म आहे. बरोबर, मग कोणता धर्म जर चुकीच्या गोष्टी किंवा इतरांवर अन्याय करा किंवा इतरांवर तुमचं मत लादा सांगतोय धर्म कुठला, नाही. मग हे जे शरिया बोमलत आहेत तालिबानी लोक, याचा अर्थ हे खऱ्या धर्माचे पालक असणार आहेत काय? मला तर वाटत नाही बा, तुम्ही विचार करा तुमचा. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात जरा. आता जो आपण मॉडर्न अफगाण बघितला, आधुनिक अफगाण ज्याला म्हणूयात, आणि तो आपण म्हणजे आपण जिवंत नव्हतो तेव्हा, मात्र या चित्रांच्या माध्यमातून जो आपल्याला पाहायला भेटला, जेव्हा मी हे चित्र बघितले तेव्हा आवाज झालो, मात्र हे बघितले पहिल्यांदा, आणि हे असं होतं अफगाण. आता अफगाण बघा कसं आहे, तर हा आधुनिक अफगाण आहे,
मात्र आजचा अपघात असा आहे. म्हणजे 1972 काबूल आणि 2021 काबूल, काबूल राजधानी आहे, एकदम फरक बघायचा. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय म्हणजे हा तुमचा अफगाणिस्तान आहे, 75 अफगाण, 2013 अफगाण. आज जगात जो मुस्लिम फंडामेंटलिझम आणि मुस्लिमच नाही तर एकूणही धर्मात, मात्र जनरली आपण मुस्लिम मूलतत्ववादाविषयी खूप जास्त चर्चा करतो, कारण आपण इसिस म्हणजे आयसिस नावाची संघटना ती आपण बघितलेली आहे, अलकायदा आपल्याला माहितीच आहे कशी संघटना आहे, तर हे तालिबान संघटना आणि एक म्हणजे हेब्दो कैदरी नावाची कुठली तरी संघटना, मी विसरलो त्याचं नाव, ती आपल्या इजिप्तमध्ये पाठीमागे खूप चर्चेमध्ये होती. ते हे कुठं आहे तर हे मागासा विचारसरणीचे लोक आहे. मूलतत्ववाद म्हणजेच काय आहे तर की आधुनिकतेला विरोध करणारे. मला तुम्ही सांगा, प्रत्येक आधुनिक गोष्ट वाईट आहे का? खरी गोष्ट आहे, नाही सांग म्हणजे, पण प्रत्येक आधुनिक गोष्ट चांगलीच आहे काय? तर हे मी तुमच्यावर सोडतो, कारण तुम्ही तुमच्या रॅशनल विचारसरणीच्या आधारे तुम्ही ठरवलं पाहिजे की एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. मात्र मी तुम्हाला काय म्हटलं, रॅशनल विचारसरणी, तार्किक विचारसरणी, आणि तार्किक म्हणजे तुमच्या तर्कशुद्धीच्या आधारे, म्हणजे तर्कबुद्धीच्या आधारे तुम्ही जर विचार करता, म्हणजे एखाद्याला मारणं हे योग्य आहे का? बिलकुल योग्य नाही. म्हणजे मग तुम्ही याला किती तर्क लावाल? हां, परंतु त्याला मारणं कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, की जर तो तुम्हाला जाणीवपूर्वक छळ करतोय तुमचा, तर मग तुम्ही काय त्याला तुम्ही काय जेवण द्याल तुमच्या घरी, त्याला तुम्ही हाणाल म्हणजे, कारण भाई जैसा करोगे वैसा भरोगे. पुढे आपण जो बघा की हा आहे अफगाणिस्तान 1979-2012, हा आहे इराण 1917 इराण बघा, 2012 इराण बघा, बरोबर. आणि हा आहे फ्रान्स जो बदलत चालला आहे, मात्र असं म्हणतात की 2050 फ्रान्समध्ये सुद्धा फंडामेंटलिझम मूलतत्ववादाची जी गोष्ट असणार आहे ती खूप जबरी असणार आहे, खूप घातक असणार आहे, किंवा म्हणजे खूप टोकाची असणार आहे, म्हणजे नको आहे आपल्याला. मात्र हे सत्य आहे, आणि जोपर्यंत आपण काय म्हटलं की रॅशनल विचार होणार नाही तोपर्यंत हे बदलणार नाही, ठीक आहे. सो एकूणच आपण आता बोललेलो आहे अफगाणिस्तान होता कसा, म्हणजे कसा होता असं तू आणि काय झाला असं तू. नेक्स्ट पुढे आपण जाऊया, जरा समजून घेऊ. सो आता आपण अफगाण बघितला, थोडंसं तालिबान बघूयात, कारण तुम्हाला माहिती आहे की विदिन एका महिन्यात, 1 ते 1.5 महिन्याच्या आत तालिबाननं अख्खा अफगाणिस्तान काबीज केलेला आहे. म्हणजे की 2001 थोडंसं इतिहासात जाऊ, नंतर पुढे येत. 2001 काय होतं तर की म्हणजे 9-11 सप्टेंबर 2001 काय होतं तर हल्ला होतोय कुठं, वर्ल्ड ट्रेड सेंटर अमेरिकेत. हल्ला करणारा कोण? अलकायदा ही संघटना. अलकायदा संघटनेचा प्रमुख कोण तेव्हाचा? तो लादेन ओसामा बिन लादेन, तोवाला. मग जेव्हा अटॅक झाली, जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर, तत्कालीन प्रेसिडेंट अमेरिकेचे, म्हणजे ठीक आहे. मग जॉर्ज डब्ल्यू बुशनं काय केलं की त्यांची जी कुठल्या गुप्तहेर एजन्सी आहेत त्यांच्या सगळ्या लोकांनी लावलं की हा हल्ला झालाच कसा आणि कोणी केला, तुम्ही माहिती काढा. माहिती काढली CIA, मला वाटते त्यांची काहीतरी गुप्तहेर संघटना आहे, त्यांनी काढली. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, बुश यांना सांगितलं की सर ये जो हल्ला हुआ है ये किया है अलकायदा के प्रमुख, और उसका नाम क्या था, ओसामा बिन लादेन. आता लादेन कुठं आहे जरा माहिती काढा. मग काढली माहिती, माहिती पडलं बुश यांना की लादेन हा अफगाणिस्तानमध्ये आहे. आणि हा जो काळ आहे जो आपण 2001 काळ अनुभवतोय, या 2001 काळात अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. विचार करा, सत्ता कोण आहे? तालिबानची आहे. तालिबानांनी सत्ता मिळवली कधी? ऑलमोस्ट 1996 बरोबर. याच्या अगोदर तालिबानी अफगाणिस्तानी लोकांची सत्ता होती, पण त्यांना उलथवून टाकलं आणि नंतर तालिबानी नावाची सत्ता आली. आता तालिबान काय आहे, तो पश्तून जो एरिया आहे, म्हणजे पश्तून जो एक नॉमिनी ट्राईब आहे, त्या ट्राईबच्या लोकांना तालिबानी असं म्हणतात किंवा तालिबान असं म्हणतात, आणि त्याच्यामुळे ही संघटना तयार झालेली आहे. या संघटनेशी घेणं आपल्याला जास्त काही, त्यांच्या विचारांशीही घेणं नाही जास्त आपल्याला काही. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सध्या काय सुरू आहे अफगाणिस्तानात आणि काय होऊ शकते आणि काय झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे, हे आपण बोलणार आहे. म्हणजे आपण आज ठीक आहे. सो आपण पाहतो की 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटरला केला हल्ला लादेन साहेबांनी, ओके. आणि मग तो आहे कुठं हे माहीत पडलं, अफगाणिस्तानात. जॉर्ज डब्ल्यू बुशकडनं फोन, तत्कालीन तालिबानचा जो प्रमुख असेल, म्हणजे तालिबानचा प्रमुख म्हणजे अफगाणिस्तानचा प्रमुख, तर तत्कालीन फोन आला, भाई ओ बुश, बुश म्हटला की अरे तो तुमच्या इकडे तो लादेन आहे म्हणतात बा याच्यात अफगाणिस्तानात, द्या बरं पटकन वापस. तालिबानच्या अंगात मस्ती होती तेव्हाची, म्हणजे तुफान मस्ती. जगातल्या सर्वात ताकदवर देशाला तालिबान काय म्हणतो की अगोदर माझ्या तुम्ही प्रूफ आणून द्या म्हणते, मग आम्ही विचार करू म्हणते. आता गोष्ट प्रूफही दिली अमेरिकेनं,
पण तालिबान ऐकायला तयार नव्हतं, कारण तालिबानच्या अंगात काय होती तर मस्ती होती. म्हणजे मग काय सटकली बुश साहेबांची. ओके, आणि बुशनं काय घातलं, घातलं सैन्य कुठं, अफगाणिस्तानात. ऑलमोस्ट म्हणजे मला असं मी वाचलं असं की फक्त एका महिन्याच्या आत, म्हणजे सप्टेंबरमध्ये हल्ला झाला, ऑक्टोबरमध्ये माहिती पडलं की तालिबानी लोक संरक्षण देत आहेत कोणाला, तो आपला ओसामा बिन लादेनला. काय केलं साहेबांनी, ऑक्टोबरमध्ये सैन्य आणलं, अमेरिकन सैन्य. आणि विदिन एका महिन्यात, म्हणजे नोव्हेंबर महिना 2001ची गोष्ट आहे, काय झालं, एका महिन्यात तालिबानी लोकांना सत्तेतनं खेचलं, खाली उडवलं म्हणजे. आणि मग अमेरिकन सैन्य आणि अमेरिकन व्यवस्थेनं काय केलं, तर त्यांच्या हिताचा माणूस कुठं बसवला, तर अफगाणिस्तानच्या गादीवर बसवला म्हणजे. आणि एकूणच ही गोष्ट आहे अमेरिकेची अफगाणिस्तानातली अगदी सुरुवातीची गोष्ट. आज काय झालंय, 20 वर्ष कोण राहिलंय अफगाणिस्तानात, अमेरिका राहिलंय. ऑलमोस्ट त्यांनी $63 कोटी एवढा खर्च केलेला आहे, बरोबर, कुणी, अमेरिकेनं, कुठं, अफगाणिस्तानात. कशासाठी खर्च केला, यांनी सगळ्यात मोठा खर्च केला एक तर तालिबानी सैन्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यात मोठा खर्च केलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट असं म्हणतात की 2300 अमेरिकन सैनिक मेले मागच्या 20 वर्षात, अमेरिकन जे हे होते सैनिक होते. सोबतच जवळपास 65,000 अफगाणी सैनिक मेले जे होते ते मेले या लढाईत म्हणजे. आणि $63 कोटी हा खर्च झालेला वेगळा. म्हणजे मग गोष्ट अशी आहे की तुम्ही 20 वर्ष राहिलात, हा प्रश्न आपला कोणाला आहे, आपला प्रश्न अमेरिकेला. तुम्ही 20 वर्ष राहिलात, तुम्ही एवढा मोठा खर्चही केलाही असेल, तुमचेही लोक मेले 2300, 65,000 अफगाणी सैनिकही मेले, बरोबर की नाही. म्हणजे मग 20 वर्षानंतर तुम्ही असं म्हणता की आम्ही त्यांना आधुनिक बनवलं, कारण 3.5 लाख लोक आहेत कोण, अफगाणी सैनिक आहेत म्हणजे. आणि तालिबानी सैनिक जे होते त्याची एकूण फक्त 75,000 होते सगळे. सो फक्त 75,000 सैनिक, यांच्याकडे 3.5 लाख सैनिक अफगाणिस्तानकडे, सोबत यांचे ऑलमोस्ट 50,000 ते 1 लाख सैनिक होते मागच्या 2-3 वर्षापर्यंत. कुठं, अफगाणिस्तानात. म्हणजे 3.5 लाख प्लस हे 1 लाख म्हणजे 4.5 लाख सैनिक. 4.5 लाख सैनिकांना 75,000 तालिबानी उद्रेक करणारे जी हे दहशतवादी होते त्यांना हटवता आलं आणि शांत करता नाही आलं. काय मिळवलं बघ या अमेरिकेने इथे. आणि नुकतंच मी एक ब्लॉग वाचत होतो, म्हणजे ते एक अमेरिकन महिला आहे, तो ब्लॉग तो जो ब्लॉगर होता ते गेले होते काही दिवसांपूर्वी व्हिएतनामला. आणि एक अमेरिकी टुरिस्ट असेल, मुलगी असेल, ते सुद्धा आली होती व्हिएतनाम फिरायसाठी. त्या ब्लॉगरनं त्या मुलीला विचारलं की मला तू सांग म्हटली की अमेरिकेनं व्हिएतनाममध्ये जवळपास 1967ची गोष्ट आहे की तरी 1967 आक्रमण केलं, अमेरिकेला तिथून धूळ खावी लागली. अमेरिकेनं म्हणजे आता हे आताची गोष्ट आहे, एक महिन्या दोन महिन्याची. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये आलेली म्हटली, आता अमेरिका म्हणते की आम्ही परत जातो आहे. काय मिळवलं काय म्हणते, तर ती अशी म्हटली, ती मुलगी जी स्वतः अमेरिकन नागरिक होती, ती म्हणते की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन सैन्य जिथं जिथं गेलं तिथं प्रत्येक वेळेसच हारलेलं आहे, कारण अमेरिकन सैन्य फक्त हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये जिंकते म्हणते, बाकी कुठं जिंकू शकत नाही. हे रिअल फॅक्ट आहे म्हणजे. आणि खरी गोष्ट दिसली म्हणजे की अमेरिकन सैन्य यांनी सपशेल आपले शस्त्र टाकून दिले एका रात्रीत. आता तुम्ही म्हणा ते त्यांनी स्वतः निघून गेले की एक प्रकारे तालिबानच्या भीतीनं पळून गेले, हा एक चर्चेचा मुद्दा डेफिनेटली असला पाहिजे, कारण पीस डील झालं हे मान्य करतो. 2020 साली एक शांतता करार झाला होता, कोणाच्यामध्ये तो झाला होता शांतता करार, ट्रम्प म्हणजे तत्कालीन प्रेसिडेंट प्लस तालिबानमध्ये. आणि यात करारात काय ठरलेलं होतं, म्हणजे की शांततापूर्वक तालिबानसुद्धा काय होईल तर सत्तेत समाविष्ट होईल, कोणाच्या, अफगाणिस्तानच्या अफगाणी सरकारसोबत म्हणजे. मात्र एकाएकीच बायडनला जाग आली, बायडनसाहेब सत्तेमध्ये आले मागच्या 1-7 महिन्यापूर्वी, म्हणजे हद्दत आले, त्यांना जाग आली. त्यांनी कुठल्याही प्रकारची डेडलाईन न देता, कारण अजून एक वर्षभर थांबू शकले असते अमेरिकन सैनिक, आणि अत्यंत शांततेनं सत्तांतरण होऊ दिलं असतं, नंतर केलं असतं बरं झालं असतं. पण काय केलं साहेबांनी, रात्रीच एकदम फोन आला तिकडून वॉशिंग्टनवरून की आपले सैनिक आपल्या गाड्या काढा, आपली विमानं काढा, भुर निघा पटकन, सगळे गायब. खूप मोठी पोकळी निर्माण झाली, या पोकळीचा फायदा घेतला या तालिबाननं. आणि आज जी अमानवीय परिस्थिती तयार झालेली आहे अफगाणिस्तानात ते बघून अक्षरशः रडू येते म्हणजे. आणि ते पुढे पाहणार आहे ते कसं, तर इथल्या महिला, लहान बालकं, वृद्ध लोक, तरुण लोक. आणि काल तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल
त्या काबूलच्या विमानतळावरचा. अरे लोक त्याच्यावर अशी चढायची की जणू की आपण आपल्याकडे येष्टीत कसं चढतो तशी. काही लोक त्या विमानाचा जो पंखा असते ना त्या पंख्याच्या वर जी जागा आहे त्याच्यावर बसली, कारण त्यांना फक्त देश सोडायचा होता अफगाणिस्तान. पण तुम्ही विचार करा की हवेत इतका एका एका सर्टन लिमिटनंतर जेवढा वेग असतो विमानाचा काय तो तक धरू शकला असेल. बस थोडंसं विमान हवेत का उडत नाही तो व्यक्ती पडला. पडला तर तुम्ही यालाच असणार आहे म्हणजे नक्कीच इतक्या उंचावरनं पडलेला आहे. पण ते फोटोत काहीच झालं आणि ते जेव्हा चित्र मी बघितलं टप टप पाणी पेटलं. कारण शेवटी अफगाणिस्तानी आणि आपण आपली भाषा एक आहे. ऑलमोस्ट हिंदी बोलतात तेही लोकं, थोडीशी वेगळी असेल त्यांचं लय. आपणही हिंदी बोलतो बहुतांशी लोक. त्यांची राहण खाणं पिणं आपलं खाणं पिणं ऑलमोस्ट सारखं आहे. त्यांचं कल्चर आपलं कल्चर सारखं आहे. आपल्याला मागच्या 4000 ते 5000 वर्षाचा इतिहास आहे. कारण कित्येक इंडस सिव्हिलायझेशन ज्याला सिंधू संस्कृतीमधल्या कित्येक साईट्स असे आहेत की त्या आजही कुठं आहेत तर त्याची मूळ अवशेष अफगाणिस्तानात आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया. सो जर 4500 वर्षापूर्वीपासून आपलं सौख्य आहे आणि आज फक्त 2 महिन्यात तालिबानांनी जी हालत केली अफगाणिस्तानची दुर्दैवी आहे, म्हणजे जबरदस्त दुर्दैवी आहे म्हणजे. आणि ते बघून लई वाईट वाटतं म्हणजे. पण शेवटी आपल्याकडे पर्याय नाही, म्हणजे आपल्या सरकारकडे पर्याय नाही म्हणजे, कारण हे सगळं अमेरिकेचं देणं आहे हे तुम्ही समजून चला. ठीक आहे. सो आपण पाहतो आता हे काय आहे तर तालिबानी कोणाला म्हणतात वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर मग ते कसे अन्याय अत्याचार करतात, तालिबानांना सपोर्ट करणारी कुठली देश आहेत हेही आपण बघितलं. जरा बघून घ्या की पाकिस्तान आहे, सौदी अरेबिया आहे आणि UAE आहे. म्हणजे सध्या पाकिस्तान जे तालिबानी जे सरकार आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. त्यांनी अगोदर काय होतं की नाव काय होतं अफगाणिस्तानचं, इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान, बरोबर. कोणाचं नाव होतं हे नाव होतं अगोदर म्हणजे काल परवापर्यंत कुणाचं, अफगाणिस्तानचं. आता यांनी नाव काय केलंय, नाव बदललेलं आहे. यांनी म्हटलेलं आहे इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान. सोबतच त्यांनी आता झेंडा बदललेला आहे तालिबान्यांनी. आणि त्यांनी झेंडा आता ऑलमोस्ट त्यांनी हा झेंडा आणलेला आहे. म्हणजे कुठला, हावाला. अगोदर जे 2-3 कलर ते त्यात होते आपण पाहणार आहे पुढे ते कुठले कलर होते आणि काय आहे. तर मग आता आता झेंडाही बदललेला आहे. त्यांनी अधिकारी अधिकार तुम्ही म्हणा किंवा खास करून महिला, ज्या ठिकाणी महिला कामाला जायच्या, ज्या ठिकाणी महिला शिकवायला जायच्या, ज्या ठिकाणी महिला डॉक्टर म्हणून काम करायच्या, अफगाणिस्तानातल्या ज्या ज्या क्षेत्रात म्हणजे ऑलमोस्ट 60-70% क्षेत्रावर ज्या क्षेत्रावर तालिबान्यांचं कंट्रोल आलेलं आहे सगळ्या महिला घरात बसलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर ह्याची माहिती घ्यायची असेल तर BBC मराठी आणि BBC हिंदी दोन्ही चॅनल बघा, त्यावर तुम्हाला सगळं व्हिडिओ दिसून देईल. म्हणजे ज्या महिलांनी मागच्या 20 वर्षात स्वतःला एम्पावर करण्यासाठी प्रयत्न केले, मोठं होण्याची स्वप्न बघितली, आज त्या महिलांना प्रतिगामी व्यवस्थेनं घरात डांबून ठेवलं आहे. आणि जर नाही राहाल तर तुमच्या जीवाला आम्ही XYZ करू, माहीत आहे. आणि प्रत्येकाला जीवाची भीती आहे. आता अशा वाईट परिस्थितीत त्या महिलांना त्या समाजाला जगावं लागणार आहे. हे त्यांचं त्रिकालावधी सत्य आहे म्हणजे. ठीक आहे, पुढे आपण जो समजून घेऊ काय आहे तर. सो आपण पाहतो की नियम काय आहे तिथले, तुम्हाला मी सांगितलं ना शरिया कानून लावायचं आहे, बरोबर. शरिया कानून लावायचं त्यांना. नेक्स्ट, महिलांना शाळेत जाता येणार नाही, महिलांना काय करता येणार नाही तर कुठल्याही प्रकारचं काम करता येणार नाही. किंवा मग पुरुषांना नमाज पढावं लागेल म्हणजे, बरोबर, लांब दाढी ठेवावं लागेल 100% म्हणजे. सोबतच जी लोक सरकारी आदेश आदेशच म्हणजे काय, या तालिबान्यांचा आदेश म्हणजे, तर तालिबान्यांचा आदेश मान्य करणार नाही पब्लिक इव्हेंट म्हणजे त्यांना मारलं जाईल. आणि तुम्हाला सांगतो ते पब्लिक इव्हेंट कसं आहे तर म्हणजे. ठीक आहे. आणि गोष्ट अशी आहे की सगळ्यात मोठी भीती जी जगाला होणार आहे म्हणजे, आणि भारताला तर आहेच ती, जगालाही आहे, की आता कदाचित अफगाणिस्तान जागतिक आतंकवाद्यांचं घरच बनून जाईल म्हणजे. आणि याचा सगळ्यात मोठा धोका इंडिया, चीन, इकडे खाली पाकिस्तानला पण आहे, तो किती मस्ती करतो त्यांना 100% होणार आहे म्हणजे. इराण, कारण हे सगळे जवळचे देश आहेत म्हणजे. नंतर मग जर बाकीचे उर्वरित देश जे आहेत त्यांना तर 100% तर होणार आहे म्हणजे. ठीक आहे, हे तुम्हाला फोटो दिसू शकते. हे तालिबानी हा एक कॉमेडियन व्यक्ती आहे, याला मारून टाकलं म्हणजे तालिबाननं, म्हणजे हा तालिबाननं म्हणजे हा अफगाणी कॉमेडियन व्यक्ती आहे, याला मारून टाकलं म्हणजे. पुढे आपण जेव्हा समजून घेऊ, बघा ही मुलगी जर तुम्हाला जर इमेज अगदी व्यवस्थित दिसणार नाही म्हणजे, ही जी मुलगी आहे हिला
जीवानिशी मारून टाकलं होतं. आता नाही, पाठीमागची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा 2001 पर्यंत 1996 to 2001 सरकार होतं तालिबान्यांचं, पब्लिक इव्हेंटमध्ये कसं का मारून टाकलं हिला, तर ही फक्त हिच्या बॉयफ्रेंडला भेटली होती, बस त्याच्याशी बोलली, याच्यामुळे हिला काय करून टाकलं, जीवानं मारून टाकलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, पुढे आपण जो बघा, पब्लिक इव्हेंट आहे, पब्लिक इव्हेंटमध्ये याला हँग केलं, म्हणजे याला फाशी दिलेली आहे. म्हणजे याला क्रेनच्या सहाय्याने फाशी दिली आहे. म्हणजे बघा, याही दोन लोकांना क्रेनच्या सहाय्याने फाशी दिलेली आहे. आणि असं सर्रास ॲज अ नियमच बनून जातो जेव्हा तालिबानी सत्तेमध्ये येतात. आणि अशी इथली व्यवस्था आहे. म्हणजे बघून घ्या, विचार करा, थोडंसं तुमचं मन जरा शांत करा, विचार करा, भारताला कम्पेअर करा वर्सेस अफगाणिस्तान बघा, आणि तुम्ही कोणत्या स्वर्गात राहताय एक प्रकारे इमॅजिन करा. पुढे आपण जाऊया, समजून घेऊ म्हणजे काय आहे. तर नेक्स्ट आपण पाहतो की तालिबान किंवा एकूणच अफगाणी जे लोकं आहे यांचं सोर्स काय, इन्कम सोर्स काय. म्हणजे कारण हे जर असेच धिंगाणा घालत राहतील, याला मार त्याला मार, याला घोळा लावा त्याला घोळा लावा, त्यांचं इन्कम काय, तर डेफिनेटली यांचं इन्कम सोर्स हे जगातला सगळ्यात महाग इन्कम सोर्स आहे, आणि ते म्हणजे तुमचा गांजा. जरा हे एकदम मी सर्व अगदी गावरान भाषेत तुम्हाला सांगितलं गांजा म्हणून. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण अफू. बरोबर, अफू किंवा गांजाची शेती इथं खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि दरवर्षी तालिबान सत्तेमध्ये नव्हतं तरीसुद्धा त्यांना जवळपास 3,500 कोटी रुपये ते ॲज अ कर टॅक्स म्हणून गोळा करत, कुणाकडून, हे जे अफूची शेती करणारे जे लोक होते, व्यापारी होते, यांच्याकडनं ऑलमोस्ट 3,500 कोटी रुपयाचा फक्त कर गोळा करत तालिबानी लोक. म्हणजे त्यांना पैशाची कमी राहिलेली आहे कधीच, तर डेफिनेटली कधीच कमी राहिलेली नाही आहे. म्हणजे आणि हेच सगळं इथं दिलेलं आहे. बरं, मग आता इथे जो बनतो तालिबान हरी म्हणजे अफगाणिस्तानात जो मोठ्या प्रमाणात अफूची शेती होते, यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणतो गोल्डन क्रिसंट. गोल्डन क्रिसंट म्हणजे तीन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात, खास करून अफगाणिस्तान तर खूपच मोठ्या प्रमाणात, म्हणजे मात्र अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण या तीन देशांमध्ये अफूची शेती होते, याला म्हणतात गोल्डन क्रिसंट. याच्या आधी UPSC आणि MPSC प्रश्न विचारलेला आहे, MPSC एकदा प्रश्न विचारलेला आहे याच्यावर. आणि एक गोल्डन ट्रँगल आहे, कुठला, व्हिएतनाम, लाओस, थायलंड आणि आपला बर्मा. तर हा जो गोल्ड, हे जे चार देश आहेत, बर्मा म्हणजे म्यानमार, तर या चार देशांमध्ये जो तुमचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात काय होते, तर अफूची शेती होते, गांजाची शेती होते, याला म्हणतात गोल्डन ट्रँगल. आणि बघा, इकूनही इंडिया फसलेला आहे, आणि इकूनही म्हणजे इकूनही अफूची शेती होते, इकूनही अफूची शेती होते. आणि मोठ्या प्रमाणात आपला जो पंजाब आणि पंजाबच्या जवळचा जो भाग आहे, तिथे आपला तरुण, कारण तुम्ही उलटा पंजाब पिक्चर बघितलेला असेल, आपला तरुण या व्यसनाच्या अधीन गेलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात. याचं कारण एक आहे गोल्डन क्रेसंट, खास करून पाकिस्तानातनं येणारा खूप मोठ्या प्रमाणात गांजा, किंवा त्याला काय म्हणतो आपण, ते पांढरी पावडर असते, त्याला ड्रग्ज वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे ठीक आहे, पुढे आपण बघतोय. म्हणजे बघा की तुम्ही जर बघितलं कदाचित, तर हा आपला इंडिया आहे. बरोबर, हा इंडिया, हा तुमचा भारताचा, हा म्हणजे भारत आणि पाकिस्तानचा हा पंजाब, हा हरियाणा पट्टा सगळा इथून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत. हे तुम्हाला मी इमेज दाखवतोय, हे आपली BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ही इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे, आणि हे यांनी नाली तयार केली कोणतरी या पाकिस्तानी लोकांनी, आणि याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पाठवल्या जायचे होते, म्हणजे जात होते. म्हणजे आणि ते उडता पंजाब पिक्चर जर कोणी बघितला नसेल तर जरा एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला 100% समजून येईल की ड्रग्जची कंडिशन पंजाब आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात काय लेवलची, तो क्रायसिस काय जबरदस्त आहे, म्हणजे खरंच खराब क्रायसिस आहे. म्हणजे ठीक आहे, पुढे आपण जाऊयात. बघा, आता अमेरिकेनं तालिबानसोबत केलेला जंग, तुम्हाला मी आधीच म्हणजे इनिशियली जे कुठलं बोललो की अमेरिका कशी आली आणि कसं अमेरिकेच्या एका निर्णयानं अख्ख्या पाकिस्तानात किंवा अख्ख्या अफगाणिस्तानला अंधकाराच्या छायेत ढकलून दिलेलं आहे. म्हणजे सो त्यांचं पुढचं जीवन जर तालिबानच सत्तेत राहिलं, आणि आता तर चीन पण तालिबानला मान्यता द्यायला तयार आहे, का मी सकाळी ऐकलं की रशिया पण द्यायला तयार झाला, पाकिस्तान तर पित्तूच आहे. कारण तालिबान्यांची सत्ता येण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण असेल किंवा संस्था कोणी असेल, त्यांना फंडिंग करणं, त्यांना संसाधनं पुरवणं, त्यांना हत्यार पुरवणं, पाकिस्तान आहे. पण पाकिस्तानला माहीत नाही की वाईट कर्माची फळं ही नेहमी वाईटच असणार आहे. म्हणजे आज पाकिस्तानला लय बरं वाटलं, कारण याच्या आधी हमीद करझई जे होते, हा जो घनी होते, हे ऐकत नव्हते पाकिस्तानचं एवढं जास्त. मग हे भारताच्या फार जवळचे होते लोक. म्हणजे सो जेव्हा घनी आणि करझई सत्तेमध्ये होते,
तेव्हा भारताला एक प्रकारे प्लस पॉईंट होता, कारण आपण इन्फ्लुएन्स करू शकत होतो अफगाणिस्तानचं त्याला काय म्हणतात ती व्यवस्था. मात्र आज तालिबानी आलेत, इकडे तालिबानी गट आहे अफगाणिस्तानात, पाकिस्तानमध्ये तालिबानी गट आहे, तालिबानी भाई भाई हे एक होणार आहेत 100% पुढच्या काही दिवसानं, पुढच्या काही महिन्यात, पुढच्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये सुद्धा आतंकवादी कारवाया जबरदस्त वाढणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना की एखाद्याला चोरीची खाज असते, त्याला तुम्ही किती दुरुस्त करा. ते तुकाराम महाराजांची एक कथा आहे असं म्हणतात की तुकाराम महाराजांना काय केलं की एक चोर आला, तो म्हटला महाराज महाराज बा मी आतमध्ये चोऱ्या केल्या, पण मला माफ करा आणि मला दुरुस्त व्हावं, म्हणजे मला जरा चांगलं करा, म्हणजे कारण मला यातनं दूर करा. म्हणजे महाराज काय म्हटले, ठीक आहे बा चाल जरा आपण यात्रेला जाऊ, पंढरपूरच्या यात्रेला सगळे निघाले, हा चोरी करणारा याला खाज चोरीची. मग काही दिवसानंतर समजलं की काही लोकांचं सामान चोरीला यायचं, जसं एक्स वाय झेड याचं सामान चोरीला गेलं, महामारी चोरीला गेलं याचं सामान सापडलं त्याच्या बॅगीत, त्याचं सामान सापडलं त्याच्या बॅगीत, त्याचं तिसऱ्याच्या बॅगीत. मग समजलं नाही सगळ्यांना की हुन म्हणजे चोरीला सामान तर चाललं नाही, पण सामान एकमेकाच्या बॅगीत चाललं, म्हणजे मग सगळे चोर आहेत काय? नाही. महाराजांना समजलं, तुकाराम महाराजांनी बोलावलं, कार्यवाही काय सुरू आहे म्हणते, हे तो आहे नाटकं काय सुरू आहेत म्हणजे. तो काय म्हटला, ओ महाराज मी चोरी करत नाही म्हणते, पण चोरीची प्रॅक्टिस माझ्यानं होणार नाही म्हणते, मला गमत नाही म्हणते, प्रॅक्टिस नाही केलं तर. सेम टू सेम असं होणार आहे की तालिबानी आज जरी त्यांना पाकिस्तानांनी मदत केली म्हणून पाकिस्तानांना काही करणार नाही, मात्र भविष्यात 100% वाईट कर्माची फळं त्यांना भोगावे लागतील. म्हणजे आणि आपण पाहतो की आपण बोललो ना की 2300 लोक मिली, कोणाचे 2300 सैनिक मिळे आतापर्यंत, ऑलमोस्ट अमेरिकेचे 2300 सैनिक मिळाले आहेत, 64,100 म्हणजे ऑलमोस्ट 65,000 कोण मिळालेले आहेत तर अफगाणी सैनिक मिळालेले आहेत, 111,000 अफगाणी नागरिक मिळालेले आहेत. गोष्ट अशी आहे की तालिबानी सत्तेत तिथं येत आहे कारण तालिबान्यांना तिथल्या सपोर्ट आहे, तिथल्या आदिवासी लोकांचा, अफगाणिस्तानी आदिवासी लोकांचा तालिबान्यांना सपोर्ट आहे. का सपोर्ट आहे? कारण तालिबान्यांच्या आधी जी कुठे सत्ता होती, म्हणजे 1996, कारण 1996 पहिल्यांदा सत्तेमध्ये आले ना तालिबानी, तर त्याच्या आधीची जी सत्ता होती ती प्रचंड भ्रष्ट होती, चुकीच्या विचारांची होती आणि फक्त काही लोकांनाच पुढे नेणारी होती. म्हणजे त्याच्यामुळे मग लोकांना असं वाटलं की तालिबानी लोक येतील तर काहीतरी बरं करतील, पण आपल्याला काय माहीत की आपण जो नाक पाळून राहिलो तो अतिविषारी आहे म्हणून, मग हा पहिलाच पुरला भाई, अशी गोष्ट होती. सो अशी गोष्ट झालेली आहे. अगोदर तर नाटोचं सैन्य आलं 2001 दरम्यान, आणि नाटो तुम्हाला माहिती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, मग यात वेस्टर्न युरोप आणि अमेरिका वगैरे यांचे सगळे देश मिळून ती सेना बनलेली आहे. मात्र इतक्या वर्ष हे सगळे राहिले सत्तेत, पण 75,000 तालिबान्यांनी जवळपास 5,00,000 सैनिकांना तुम्ही असं म्हणा माथी खाऊ घातली. काल मी सागर सरांशी बोलत होतो तर सागर सरांनी सांगितलं की जर असं झालं की शेवटचा एक जरी तालिबानी जिवंत राहिला सैनिक आणि इकडे किती असो, तर शेवटचा एकही त्याच ताकदीनं लढणार आहे जेवढे 75 लढले. म्हणून बघा 75 वर्षे 3,500,000 तरीही सगळ्या अफगाणी सैनिकांनी काय केलं तर जणू की सरेंडरच करून टाकलं, म्हणजे दुःख दिसतंय. सो हे बघा, हे सगळे अमेरिकन चालले वापस आपल्या ठिकाणी. अबे तुम्ही चाललेले काही हो, परंतु ज्या अफगाणिस्तानला तुम्ही वाढवलं किंवा असं म्हणता की ज्या अफगाणिस्तान आम्ही सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आज काय करून टाकलं तुम्ही? 2 महिने टिकू शकले नाही. म्हणजे 20 वर्षाची मेहनत जर आपण अमेरिकेच्या अनुषंगानं बघितली, विदिन 2 महिन्यात अख्खी परास्त करून टाकलेली आहे. म्हणजे ठीक आहे, पुढे आपण जो बघतोय म्हणजे सो मागच्या वर्षी तुम्हाला बोललो होतो मी की मागच्या वर्षी एक पीस डील झाली होती ट्रम्प आणि तालिबानींच्या मध्यात, कारण ट्रम्पला पटकन पळायचं होतं इथनं, पण पीस डील झाली ठीक आहे, तुम्हाला जायचं होतं तुम्ही जा बा घरी हरकत नाही. मात्र जो बायडन अशी अपेक्षा होती की हा व्यक्ती आला तर काहीतरी भला करण, अरे हा तर त्या ट्रम्पपेक्षाही खराब निघाला. जन अख्खा जो प्रदेश आहे आपला, म्हणजे अफगाणिस्तानच्या आजूबाजूचा, तो अख्खा काय उन्हाला होलेटाईल करून टाकलेला आहे. इथं सगळी अशांतता निर्माण करण्याचं काम किंवा याचं जर उद्या जाऊन म्हणेल की हे वाईट काम करण्याचं श्रेय कोणाचं असेल, भविष्यात कोणाला द्यायचं असेल, तर ते जो बायडनला दिलं पाहिजे. कारण यांना समजलंच नाही की परत जायचं आहे, परंतु परत जातेवेळेस सत्तेचं हस्तांतरण किती योग्य व्हायला पाहिजे. म्हणजे सेम टू सेम तसंच केलं ब्रिटिशांनी. क्लेमेंट ॲटली यांनी आधीच घोषित करून टाकलं की आम्ही लवकर जाऊ लवकर जाऊ लवकर जाऊ, त्याच्यामुळे मग हिंदुस्तान भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. त्या फाळणीत किती अनन्य अत्याचार सहन करावा लागला महिलांना, पुरुषांना, सगळ्यांनाच आणि दोन्ही धर्मीयांच्या लोकांना. म्हणजे कारण त्यांना झाली होती घाई. जर अगदी शांततेने ते झालं असतं तर असा अन्याचा झाला असता का भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेस? झाला असता, पण फार कमी झाला असतं. म्हणजे पण ची ठीक आहे, दुःख वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे जे आज
अनुभवते अफगाणिस्तान आणि खास करून हे फाळणीस तुम्ही म्हणा एक प्रकारे की हा जो त्रास झाला आहे तोच दुःख आपणही अनुभवलेला आहे आजपासून 70-75 वर्ष अगोदर. म्हणजे ठीक आहे, सो तालिबानांना काय साध्य काय करायचं आहे, म्हणजे एकच आहे, स्वतःची हुकूमत त्यांना साध्य करायची आहे. आणि कशी हुकूमत साध्य करायची आहे, तर आपली जी एक मूलतत्ववादी विचारधारा आहे तिला ती जी हुकूमत आहे ती साध्य करायची आहे. म्हणजे आणि सुरुवातीला तर आपण म्हटलं ना की चीन आणि रूस सपोर्ट करते रशियाला अडचण नाही, कारण रशिया तसा तर बराच दूर आहे. म्हणजे मात्र चीनला सगळ्यात मोठी अडचण येणार आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर हा जर तुम्ही म्हटलं अफगाणिस्तान हा ही तर चीन, तर चीनचा हा जो उयगुर प्रांत आहे जो लागलेला आहे, सॉरी शिंजियांग प्रांत जो आहे जो लगेच लागलेला आहे कुणाला, अफगाणिस्तानला, तिथं उयगुर जमातीचे मुस्लिम लोक राहतात. आणि हे मुस्लिम लोक आधीपासूनच मागणी करतात की आम्हाला चीनपासून वेगळं व्हायचं. म्हणजे सो जो फुटीरतावादी उयगुर नावाचा जो समाज आहे, मुस्लिम समाज आहे, याला जर उद्या जाऊन जर चेतावणी दिली तालिबान्यांनी, तर मग आज जो चीन फार मोठं, कारण काल की परवाच बैठक झाली युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची, चीन म्हणतंय नाही नाही तालिबान्यांची सत्ता आली लय भारी झालं म्हणते. यांना कळत नाही चीनला की टेन्शन घेऊ नका, तुमच्याही घरावर गोटे पडणार आहेत, आणि जेव्हा पडतील ना तेव्हा तुमची घरांचे जर काचं जे असतील जर भिंती तुमच्या, तर नक्की तुमच्या भीती फुटणार आहे. म्हणजे काही दिवसानंतर ते काच तुमचे, टेन्शन तुम्ही घेऊ नका. म्हणजे सो चीनला अडचण आहे डेफिनेटली. नंतर आपण पाहतो इंडिया, कारण इंडियामध्ये जर उद्या जाऊन जर खूप मोठ्या प्रमाणात इन्फिल्ट्रेशन झालं, आतंकवादी कारवाया झाल्या, तर जम्मू आणि काश्मीर इथली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बिघडू शकते, आणि त्याच्यामुळे एकूणच भारतात कायदा सुरक्षेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सो इंडिया गेलाय, चीनविषयी आपण बोललो, इराण, कारण शिया वरते सुन्नी, हे सुन्नी लोक आहेत, कोण म्हणजे अफगाणवाले, आणि तिथे सत्ता कोणाची आहे, शिया बहुल लोकांची आहे. सो शिया गट वरते सुन्नी गट, तो वाद निर्माण होईल तो वेगळा. सोबतच हे जे अरब प्रमुख लोक आहेत, कारण याला सपोर्ट कोण करतं आहे आतापर्यंत, म्हणजे आताही सपोर्ट केलेला आहे आणि याच्या आधीसुद्धा सपोर्ट केलेला आहे. अरेबियन नेशन जे आहेत ते कुठला, सौदी अरेबिया, UAE वगैरे, कारण सध्या अरेबियन वर्ल्ड मुस्लिम जगावर राज्य करत आहे. मात्र आता तुर्कीला पण असं वाटतंय, म्हणजे कारण तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट आहे आपलं, त्याला कॉन्स्टँटिनोबल वगैरे, तुम्ही जर थोडंसं पाठीमागं जाल तर तुम्हाला दिसेल की पॉलिटिकल सत्ता जी होती मुस्लिम लोकांची ती कोण, ती तुर्कीश राजाच्या हातात होती. कारण तुम्हाला 1920 असहकार चळवळ आणि त्या काळात झालेलं तुम्ही जर बघितलेलं असेल तर कदाचित. सो आता तुर्कीला असं वाटतं की आपली सत्ता आली पाहिजे, कोणावर, मुस्लिम जगावर, मुस्लिम आणि हादमांका मक्का गेलं तुर्कीमध्ये स्वतःला काय करू शकते, तर असट करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे तुर्कीमध्ये परत कायदा सुव्यवस्था बिघडेल कदाचित. आणि एकूणच तो जो मिडल ईस्ट रिजन आहे, मध्य आशियाई भाग, भाई डामाडोल हो सकता आहे. सो एका गोष्टीचं रिपरकशन्स, परिणाम जगातील किती देशांवर होऊ शकतात. बघा पाठीमागं न्यूझीलंडला काही मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी काय केलं होतं, तर गोळीबार केला होता. असंच अमेरिकेत पण झालेलं आहे, असंच फ्रान्समध्ये झालं होतं, असंच पाठीमागं कुठेतरी कॅनडा मेक्सिकोत झालं होतं. भाई अब ये और बढेगा कदाचित, कारण तालिबानी मूलतत्ववादी विचारसरणीचे लोक सत्तेत आलेले आहेत. पुढे आपण पाहतोय, बघा तुम्ही की फक्त May 5 ते August 14 या दरम्यान अमेरिका, खास करून जो हे जो आहे आपला तालिबानी जो आहे, यांनी सत्ता कशी मिळवली, हा जो डॉट म्हणजे हे जो आहे ऑरेंज कलरचा, May 5 फक्त एवढ्या भागावर सत्ता होती तालिबान्यांची. August 14 म्हणजे किती होईल, ऑलमोस्ट जून, जुलै, ऑगस्ट, 3 महिने होत नाही, ऑलमोस्ट सगळा अफगाणिस्तान ताब्यात घेतलेला आहे. कोणी, तालिबान्यांनी. अशी गोष्ट आहे. सो फक्त 3 महिन्यात अख्खा जर ते देश मिळवू शकतात, तुम्ही विचार करा की 20 वर्ष अमेरिकेनं अफगाणी सैन्यासाठी जे केलं का नाही केलं त्यांनाच माहिती. जर अफगाणी सैन्यांनी इतक्या लवकर सरेंडर केलं, याचा अर्थ अमेरिकन सैन्य त्यांच्यात लीडरशिप क्वालिटी इम्प्लांट करण्यात अनसक्सेसफुल ठरलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, मग आपण पाहतो हे पुढे. आपण हे तर सगळं आपण इराण वगैरे सगळं बघितलेलं आहे. भारतावर काय परिणाम होणार आहेत, ही सगळी भारताची इन्व्हेस्टमेंट आहे. भारतानं तिथं डॅम बांधलेत, तिथं आपण पास आपली तिथं तिथली संसद आपण बांधली, मोठमोठे हायवे बांधले, तिथल्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देतो आहे, स्कॉलरशिप देतो आहे, नंतर तिथल्या सैनिकांना आपण मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्य, खास करून हेलिकॉप्टर वगैरे त्यांना आपण पुरवलेलं आहे. नंतर चाबहार पोर्ट आपण बांधलं त्यासाठी, एवढा मोठा खर्च केला आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी केली मागच्या 20-21 वर्षापासून. नंतर ही जी सगळी गोष्ट आहे, तिथं आपण हॉस्पिटल बांधले, तिथं शाळा बांधल्या, ऑलमोस्ट आपण 3 अब्ज डॉलर्स म्हणजे
3 बिलियन डॉलर्स इन्व्हेस्ट केलेले आहे भारतानं. खूप मोठी रक्कम आहे भारतासाठी, कारण भारत श्रीमंत नाही, पण भारताला आपली सॉफ्ट पॉवर तिथं बनवायची होती. आता काय होईल याचं, कारण आपण तर बोलत नाही कुठल्याही आतंकवादी संघटनेसोबत, असा आपला नेहमीच हेतू राहिलेला आहे. तालिबान आतंकवादी आतंकवादी संघटना आहे, मग आपली गुंतवणूक तरी सिक्युअर करायसाठी आपल्याला बोलावं लागेल, पर्याय नाही. कारण जर जगानं जर मान्यता दिली उद्या जाऊन तालिबान्यांना, कारण रशिया तर हो म्हणायला लागले, चीन पण हो म्हणते, पाकिस्तान तर हो म्हणणारच आहे, म्हणजे प्रश्नच नाही. मग आता उद्या जाऊन आपल्याला पण द्यावीच लागेल, कारण शेवटी आपली इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला सेंट्रल एशियाशी कनेक्शन जर इस्टॅब्लिश करायचं असेल तर अफगाणिस्तान वन ऑफ द मार्ग आहे. त्यासाठी आपल्याला या संघटनेसोबत बोलणं गरजेचं आहे. आणि आता काय होणार, आपण आपल्या भावना जरा किती का दुखेन आपण ते सुरू केलेलं आहे, म्हणजे ठीक आहे. सो ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे जी आपण याच्या आधीसुद्धा, म्हणजे आपण बोललो होतो याच्या अगोदर, तुम्हाला माहिती असेल ती. या सगळ्यांविषयी हा फोटो आहे, जेव्हा हे आहे तुमचं प्रेसिडेंट हाऊस, राष्ट्रपती भवन, आणि हे कार्यकर्ते बसलेले आहेत तिथे. म्हणजे पुढे आपण जोयात बघतोय, हे तुमचं तुम्हाला इमेज दिसते की जेव्हा काबूलमध्ये प्रेसिडेंट हाऊस कंट्रोल केला किंवा ताबा मिळवला, त्या क्षणाला हजारो लाखो लोक काबूल एअरपोर्टकडे धावायला लागली, वळायला लागली. कशासाठी की आम्हाला देश सोडून जायचं आहे म्हणजे, आणि ही त्याची गर्दी आहे. पाठीमागं गोळीबार सुरू आहे म्हणजे, ठीक आहे. हे बघा लोक, बघा कशी चढत आहेत. म्हणजे जसं आपण आपल्या गावाकडे एसटी कसं चढतो, म्हणजे जेव्हा गर्दी असते आणि आम्हाला एसटी भेटत नाही, बघा ते लोक बघा. दुसरं बघा, हे जो हा जो आहे हा एका व्हिडिओचा पार्ट आहे. विमान सुरू झालंय, हे विमान धावतंय खेळपट्टीवर, लोक त्या विमानात घुसण्यासाठी धावतायत. बघा इथे वरते तुमचं ते हे आहे, त्याचं पंखा आहे, म्हणजे लोक त्यावर चढून जात आहेत. त्यांना माहिती आहे म्हणजे की मी मरणार आहे, मात्र तालिबान्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी हवेत मरून हवेतून खाली उडी मारून मरेल, पण यांच्या हातून मरायचं नाही. इतकी भीती त्या लोकांमध्ये. मी जे बोलतो तुम्ही फक्त जस्ट इमॅजिन करा. म्हणजे हा फोटो आहे, हा काल फोटो ट्विट केला होता कुणी BBC हिंदीनी म्हणजे. आणि आपण पाहतोय की एक व्यक्ती या याच्यावर बसलेला आहे, तो म्हणजे आपल्या पंख्यावर बसलेला आहे. जस्ट विमान वरती गेलं, हवेचा प्रेशर खूप खूप जास्त होतं, पडलाय मेलाय खाली. म्हणजे मानवाची किंमत, व्यक्तीची किंमत काय राहिलेली आहे अफगाणिस्तानच्या, इमॅजिन करा फक्त. आणि आपल्या इथे मी जर हे तुमच्या मायासोबत जर भारतात होऊ शकते का, आणि जर झालं तर तुमच्या आणि माझ्या मनाची किंवा शरीराची परिस्थिती काय असणार आहे, म्हणजे जस्ट इमॅजिन. म्हणजे बाकी काहीच करू, ठीक आहे. पुढे आपण बघतोय, 650 लोक बसली एका प्लेनमध्ये. जे प्लेन तुम्ही प्लेन बघितलेलं असेल, कसं खुर्ची असते मस्त, ते तुम्ही म्हणते ते बाई म्हणते ते कोण ते होस्टेस एअर होस्टेस की आता विमान उडणार आहे पॅक करा बांधा. अरे खिळ्या मुंग्यासारखी लोक बसली हो, 650 लोक. जे अमेरिकेचं एक प्लेन होतं त्यात ऑलमोस्ट 650 लोक बसलेली आहेत ॲट अ टाईम. आणि बघा तिचं हाल बघा तुम्ही. पुढे आपण जाऊयात, समजून घेऊ. ही एक मेयर आहे, कुठली मेयर आहे, जरीफा गफारी. ही वन ऑफ द अफगाणिस्तान्स फर्स्ट फिमेल मेयर आहे. ही काय म्हणते की साहजिकच आहे, एम्पॉवर्ड बाई आहे. ती म्हणते मी तर मरणार आहेच, कारण मी माझं काम सोडणार नाही. मी वाट पाहते फक्त की मला तालिबान कधी मारत आहे म्हणून. मी आणि माझा नवरा आम्ही देश तर सोडणार नाही, कारण घनीनं जे केलं पळून जाणं, इतकी भीती तर मी नाही आहे म्हणते. मी मरण पत्करेल परंतु पळून जाणं पत्करणार नाही म्हणजे. आणि ही म्हणते की अफगाणिस्तान क्रायसिस, फिमेल मेयर सेज शी इज वेटिंग फॉर तालिबान टू एक्झिक्यूट हर. म्हणजे मला तालिबान कधी एक्झिक्यूट करते मी वाट पाहते म्हणजे. आणि ही सगळी लोक, हे जे वॉशिंग्टनचं जे व्हाईट हाऊस आहे अमेरिकेचं, तिथे हे सगळे अफगाणी लोक आंदोलन करतायत की अमेरिका बिट्रेड अस, अमेरिकेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अमेरिकेनं आम्हाला जे द्यायचं स्वप्न ठरवलं होतं किंवा आम्हाला जे स्वप्न दाखवले होते ते स्वप्नाचा चुराळा फक्त काही महिन्यात करून टाकला, जे स्वप्नाला रंगवण्यास आम्हाला 20 वर्ष लागले म्हणजे. आणि ही सगळी कंडिशन आहे. सो बघूयात की आता इंडिया काय करतोय तर. आणि ही महिला म्हणते की इंडिया टॉकिंग टू द तालिबान, काय इंडिया बोलणी करेल म्हणजे. आता म्हणतात आपण फार कमी बोलायचो, बघूयात काय होते. आपण पाहतोय की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. एक ट्रॉयका मीट झाली कतारमध्ये, यात भारताला बोलावलं होतं. नंतर हे यात रशिया वगैरे सगळे होते. नवीन क्वाड गट तयार केला होता मधल्या काळात अमेरिकेनं. यात अमेरिका होतं, ताजिकिस्तान होतं, हा तुमचा हे आहे अफगाणिस्तान आहे, हा ताजिकिस्तान आहे, पाकिस्तान होतं, तो क्वाड ग्रुप वेगळा, हा क्वाड ग्रुप वेगळा. आता पाकिस्तानची भूमिका काय असणार आहे, कारण पाकिस्तानच्या सपोर्टशिवाय होऊ शकत नव्हतं, हे झालं आहे आता. कारण पाकिस्ताननं जबरदस्त सपोर्ट केला आहे म्हणजे. आपण पाहतो अमेरिकेची अनिश्चितता आहे, कारण अमेरिकेचं काही धोरण नव्हतं अफगाणिस्तानबाबत.
खरंच अमेरिकेला इतिहास आठवण ठेवणारे म्हणजे जे काही केलं आहे, आणि अरब देश आणि रशिया सध्या सपोर्ट करत आहेत, संयुक्त राष्ट्र सध्या काही बोलायला तयार नाही. आता जे अफगाणिस्तानची लोकं आहेत त्यांना आपण सगळ्यांनी फक्त आणि फक्त वाऱ्यावर सोडलंय, त्यांच्या जीवनाची किंमत आपण शून्य केलेली आहे. शेवटी काहीच पर्याय नाही आपल्याकडे, म्हणजे आता जे होईल ते बघायचं, जे होईल ते पुढे जायचं. निष्कर्ष काय असतो ना, शेवटी भारताला स्वतःची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जर वाचवायची असेल आणि किमान त्या लोकांचं जर हित जपायचं असेल, जे कुठल्या तिथे जे भारतीय लोक आहेत त्यांचं हित जपायचं असेल, तर 100% आपल्याला बोलणी करावी लागेल तालिबान्यांशी. आणि काही का होईना, परंतु पुढे पुढे जावं लागेल जरी आपल्याला ते पटणारं नसेल तरी. सो हे आजचा असा विषय होता. अपेक्षा आहे तुम्हाला आवडलं असेल, थोडंसं लेंगडी झालं, परंतु मी सगळ्या अनुषंगाला एक म्हणजे काय की सगळ्या अँगलला हात घालण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. खूप खूप धन्यवाद.